नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2019 ची परीक्षा जी तुम्ही दिली होती त्याची जी फीस भरली आहे त्याची जी रिटर्नची लिंक आहे ती ॲक्टिवेट झालेली आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा 2021 मध्ये जो ॲप्लिकेशन आय डी होता ते तुम्हाला इथे टाकायचा आहे। आता ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही तुमच्या ईमेलवरती चेक करू कराय ॲप्लिकेशन आय डी आरोग्य भरती 2019 म्हणून तुम्ही चेक करा, त्याच्यात तुम्हाला सापडून जाईल। किंवा मग तुमच्याजवळ हॉल तिकीट वगैरे असेल, तुम्ही सामान ठेवलं असेल तर त्याच्यावरती सुद्धा ॲप्लिकेशन आय डी असेल। तुम्हाला ही लिंक दिलेली आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा टाईपचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल। असा फॉर्म आहे, इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तुमचा एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, त्या OTP वरती तुम्हाला जी आहे ॲप्लिकेशन आय डी टेबलमध्ये दिसेल, त्याच्यात तुम्हाला व्हॅलिडेट करावं लागेल। आधी व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला मग एक फॉर्म येईल, त्याच्यावरती तुम्हाला बँकेचे डिटेल्स टाकायचे आहे तुमच्या आणि ऑथेंटिकेट युअर डिटेल्स विथ OTP। नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वगैरे सर्व टाकल्यानंतर, बँकेचे डिटेल्स टाकल्यानंतर त्याच्यावरती एक OTP येईल मोबाईलवर, आणि OTP टाकल्यानंतर तुमचे डिटेल त्याच्यामध्ये सेव्ह होऊन जाणार आहे। तर अशा टाईपची ही प्रोसिजर आहे। बाकी खालचा जो विभाग आहे हा जिल्हा परिषदसाठी आहे, तुम्हाला काही करायचं नाही याच्यामध्ये। इथे ॲप्लिकेशन आय डी फक्त टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे, त्यानंतर बँकेचे डिटेल्स टाकायचे आहे आणि ते OTP वरून तुम्हाला पडताळणी करायची आहे। अशा टाईपने हे तुम्हाला करून घ्यायचं आहे। डिस्क्रिप्शनला लिंक तुम्हाला मी दिलेली आहे। तुमचं ॲप्लिकेशन आय डी जर मिळत नसेल तर इथे सपोर्टसुद्धा दिलेला आहे, सपोर्टवरती तुम्ही तुमचे डिटेल्स पाठवून विचारणा करू शकता, किंवा काही तुम्हाला इथे प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही विचारणा करू शकता। तरी मित्रांनो, हेच होतं आजच्या या महत्त्वाचं अपडेट। धन्यवाद।